नमस्कार शेतकरी मित्रांनो, एशियल शेतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजचा आजचे सोयाबीनचे बाजार भाव पुन्हा खडारलेले आहेत, वधारलेले आहेत. तर कुठल्या ठिकाणी किती भाव वाढलेले आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की 10,000 भाव होईल, सोयाबीन विकू नका असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सध्या तरी मी सोयाबीन विकणार नाही, कारण मला आणखीन जास्त भाव घ्यायचा आहे. तुम्हालासुद्धा जास्त भाव जर घ्यायचा असेल तर सोयाबीन विकू नका, थोडंसं थांबा. तर आजचे सोयाबीन बाजार भाव काय राहिले आहेत आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, बाजार समिती जालना या ठिकाणी 3,349 क्विंटलची आवक, 6,000 किमान दर, कमाल दर 7,200, सर्वसाधारण दर 7,000 रुपये त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्याच्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये 5,500 कमीत कमी दर, कमाल दर 7,175, सर्वसाधारण दर 6,600 रुपये. त्याच्यानंतर बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी किमान दर 6,901 रुपये, कमाल दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,660 रुपये. त्याच्यानंतर बाजार समिती लातूर 15,801 क्विंटलची आवक, 6,100 कमीत कमी दर, कमाल दर 7,330, सर्वसाधारण दर 7,220 रुपये. त्याच्यानंतर आंबड या ठिकाणचे बाजारभाव 5,900 कमीत कमी, जास्तीत जास्त 7,000, सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्याच्यानंतर मेहकर या ठिकाणचे बाजारभाव कमीत कमी दर 6,100, कमाल दर 7,730, सर्वसाधारण दर 7,110 रुपये. त्याच्यानंतर हिंगोली चे आवक म्हणाल तर 500 क्विंटलची, किमान दर 6,650, कमाल दर 7,175, सर्वसाधारण दर 6,912 रुपये. याच्यानंतर बाजार समिती कोपरगाव 81 क्विंटलची आवक, 6,500 कमीत कमी भाव, जास्तीत जास्त भाव 7,440, सर्वसाधारण दर 7,351 रुपये. त्याच्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये किमान दर 7,000, कमाल दर 7,390, सर्वसाधारण दर 7,200. त्याच्यानंतर धुळेमध्ये किमान दर 6,900, कमाल दर 7,425, सर्वसाधारण दर 6,900 रुपये. शिलोडमध्ये कमीत कमी दर 6,900, कमाल दर 7,100, सर्वसाधारण दर 7,000. संगमनेरमध्ये 7,195 किमान दर, कमाल दर 7,195, सर्वसाधारण दर 7,195. बाजार समिती शहादामध्ये 7,151 किमान दर, कमाल दर 7,400, सर्वसाधारण दर 7,200 रुपये. लासलगाव विंचूर या ठिकाणी 5,000 रुपये किमान दर, कमाल दर 7,552, सर्वसाधारण दर 7,400. लासलगावमध्ये किमान दर 5,500, कमाल दर 7,511, सर्वसाधारण दर 7,731. तर अशा प्रकारे बाजारभाव सध्या आहेत. तर मित्रांनो, सोयाबीन विकताना थोडंसं थांबलं तर तुम्हाला आणखीनसुद्धा चांगला भाव मिळणारच आहे. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की तुम्ही नक्कीच या ठिकाणी थोडंसं थांबलं तर 10,000 रुपयेसुद्धा भाव तुम्हाला मिळू शकतो. कारण सध्याचं वातावरण बघता युक्रेन आणि रशियामध्ये जे वाद चाललेलं आहे, युद्ध चाललेलं आहे, त्याच्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सोयाबीनचा भावसुद्धा नक्कीच वाढणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं थांबा, सोयाबीन विकू नका. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जय जवान जय किसान.